Yes. करूँ? हाँ, बहुत ही खास बात है। Yes. वाह। मज़ा लगा। सगळं साहित्य हो ना, अख्खं साहित्य सिंगल फ्लिप आणि म्हणून आपल्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या गोष्टींवर घाला घालून केवळ दुसऱ्याला दोष देऊन शिव्या देऊन नाही तर समाज सुधारला पाहिजे हा त्याच्या मागचा फार मोठा उदात्त हेतू आहे. माणसांनी बोर खूप अन्याय केला तर ओ माणूस दोषीच आहे पण ज्याच्यावर अन्याय झाला त्याला पुन्हा पायावर उभं करून ओ आणि भो एका रांगेत आणून बसवायचे नाहीतर मग सामाजिक प्रश्न कधीच सुटणार नाही. जाती जातीतली तेढ ती वाढत जाईल आणि आज ते दिसतंय चित्र मला. मला वाटतं की खूप समाजसेवकांनी ह्याचा विचार केला पाहिजे की कोणाची जयंती कोणाची पुण्यतिथी कोणी साजरी करायची हे देखील आता अधोगरित झाले. आम्ही ह्या मोठ्या लोकांना देखील जातीत वाटून घेतले ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून शाहिरांचं योगदान हे मोठं आहे. वैचारिकदृष्ट्या ते कम्युनिस्ट पक्षाच्या जवळ होते कारण साम्यवादाचं वार जगभर वाहत होतं आणि ते स्वाभाविकही होतं कारण पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर मालक आणि मजूर ह्याच्यातले ताणलेले संबंध आणि मालकांनी मजुरांना पिळून घेण्याची पद्धत तर कोणी मेलेला मुर्दा देखील उठेल अशी स्थिती त्यावेळेला होती. अशा वेळेला सांगली जिल्ह्यातनं उठून मुंबईत येऊन मुंबईत स्वतःचं पोट असं नव्हतं की मनी ऑर्डर येते वगैरे काही ऑर्डर नव्हती स्वतःचीच ऑर्डर स्वतःला रोज काय करायचं ते वॉचमनचं काम करण्यापासून ते वडिलांच्या बरोबर अनेक बाकी गोष्टीत सहभाग करण्याचं काम त्यांनी केलं आणि एक खडतर आयुष्य मुंबईमध्ये ते जगले. एखादा म्हणलं असतं की आता एवढं मी कष्ट करतोय घरी जाऊन झोपतो कोणी विचारलं नसतं की का नाही करत म्हणून पण अन्नाची भूक भागवल्यानंतरही समतेची भूक जी त्यांच्या पोटामध्ये होती ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं कामगारांना संघटित केलं. त्यांच्या अंगा हा गुणच होता ते पोवाडे गायला लागले ते असे रस्त्यावरून जाणारे लोक अरे कोण कोण बोलतो एवढा खड्या आवाजात आकर्षण करून घेत असत आणि म्हणून जेव्हा मुंबईला त्यावेळेला मिल खूप होत्या आता नुसते पाट्या राहिले तेव्हा त्या मिलच्या दारावर कामगारांची सभा घेण्यापूर्वी अण्णाभाऊंचं गाणं असायचं अण्णाभाऊंचं पोवाडा असायचा आणि सगळे कामगार आणि आजूबाजूचे लोक ते ऐकायला यायचे आणि त्याच्यातून ते आपला विचार लोकांच्या पुढे मांडत होते. म्हणजे कलेच्या माध्यमातूनही समाजसेवा या अण्णांनी मोठ्या प्रमाणावरती केली. आपल्याकडे दुर्दैव आहे की ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही कुठल्याही पक्षाचं सरकार असो कोणी सत्तेत असो ज्याला नको त्याला एवढं देतो की पोट भरून त्याच्या ढेकऱ्याच्या आवाजाने आपल्याला त्रास होतो पण ज्याचं पोट मोकळं आहे त्याची अर्थ किंकाळी मात्र आपल्या कानावर जात नाही हा दुर्दैवाचा भाग आहे. आणि म्हणून अण्णांचा खरा यशोचित सन्मान हा भारतरत्न देऊनच केला पाहिजे म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. मी स्वतः गृहमंत्र्यांना पत्र दिलं भीमराव पाटोळे आम्ही होतो महाराष्ट्र सरकारकडनं त्यांच्या पुरस्काराचं शिफारसीचं पत्र केंद्र सरकारकडे गेलं आहे पण आता त्या कोरोना परिस्थितीत खरं हा एक चांगला योग झाला असता की ह्या वेळेला मिळालं असतं तर पण आम्ही प्रयत्न केले पण सध्या त्यांच्या बैठक होत नाही त्यामुळे ती अडचण आहे.